नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड आयटीचा पेपर पॅटर्न, आणि त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन्स पण पाहायला मिळतील। लेट अस स्टार्ट। हा जो पेपर पॅटर्न आहे हा फक्त आणि फक्त चॅप्टर नंबर 1 वरती आधारित आहे। ओके, सो आयटीचा जो चॅप्टर नंबर 1 आहे त्याच्यावरतीच फक्त हा पेपर आधारित आहे। चॅप्टर नंबर 1 सायन्ससाठी आणि कॉमर्ससाठी दोघांसाठीही सेम आहे। ओके, सो त्याच्यामुळे हा पेपर किंवा हा पेपर पॅटर्न दोघांसाठीही सेम तुम्ही कन्सिडर करू शकता। फक्त चॅप्टर नंबर 1 सेम आहे, बाकी चॅप्टर्स डिफरंट आहेत। सो हा पेपर फक्त चॅप्टर नंबर 1 साठी असल्यामुळे मी सायन्स आणि कॉमर्स दोघांसाठी कंबाईन सांगितलेला आहे। ओके, सो सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो फिल इन द ब्लँक्स। 5 फिलिंग द ब्लँक्स आहेत, 5 मार्क्ससाठी आहेत। 5 च्या 5 तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत। ओके, नेक्स्ट आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स। हां सॉरी, एक सांगायचं राहिलं, एकूण 25 मार्क्सचा हा पेपर आहे। 1.5 तासांचा वेळ या ठिकाणी अलॉट केला जाईल। ओके, नेक्स्ट आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स। तुम्हाला या ठिकाणी 5 क्वेश्चन्स आहेत, अगेन 5 मार्क्ससाठी आहे। तुम्हाला या ठिकाणी 5 च्या 5 लिहायचं आहे। शक्यतो स्टेटमेंट लिहा आणि मग पुढे ते ट्रू आहे की फॉल्स आहे जे पण असेल ते लिहा। ओके, ते सेफ साईड आहे। नेक्स्ट आहे क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला एक करेक्ट अल्टरनेटिव चूज करायचा आहे। 5 क्वेश्चन्स आहेत, अगेन 5 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स आहेत, कोणत्याही 3 क्वेश्चन्सचं आन्सर लिहायचं आहे। 6 मार्क्ससाठी असल्यामुळे प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असणार आहे। ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी HTML कोड्स लिहायचे आहेत। 2 आहेत, दोघांसाठीही तुम्हाला HTML कोड्स लिहायचे आहेत, कुठेही ऑर नाहीये। सो 2 मार्क्ससाठी फर्स्ट कोड आहे, 2 मार्क्ससाठी सेकंड कोड आहे। अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही कोड्स लिहायचे आहेत। फर्स्ट कोड अर्थात तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्टवरती पाहायला मिळेल, नेस्टेड लिस्ट ज्याला आपण म्हणतो, आणि नेक्स्ट कोड तुम्हाला फॉर्मवरती पाहायला मिळेल। ओके, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहील। अर्थात सेम क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या एक्झाम्समध्ये येतील असं नाही आहे, बट पॅटर्न सेमच असणार आहे। सो क्वेश्चन्स मे बी डिफर ऑब्विसली, कारण सेमच क्वेश्चन्स तुम्हाला नाही विचारले जाणार, बट पॅटर्न मात्र सेम असणार आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।